होऊ गाठलेल्या 18व्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात आपल्या कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार माननीय संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी महायुतीचा युवा संवाद हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे. आणि मी या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच आमच्या युवासेनेचे असतील, भाजप युवक मोर्चाचे असतील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे असतील, त्याचबरोबर उपस्थित सर्वच पक्षांचे युवक पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यांची संख्या जर बघितलं तर जवळपास 500-550 प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि मग पुढील रचना कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टीनं हा एक छोटीशी मिटिंग आमची आज इथं पार पडलेली आहे. आणि मग भविष्य काळात प्रचाराची यंत्रणा कशी राबवायची आहे, विविध सभा घ्यायच्या असतील, विविध बाईक्स रॅलीज असतील, कॉर्नर सभा असतील, तालुकावाईज प्रचार करण्याच्या नियोजनाची बैठक आज निमित्ताने इथं पार पडलेली आहे. आणि भविष्य काळात कोल्हापूर लोकसभेचा निकाल हा आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण तो लोकांनी ठरवला आहे, कोल्हापूरच्या जनतेनं ठरवलेला आहे की माननीय प्राध्यापक संजयदादा मंडलिक यांना निवडून देऊन मोदींची हॅट्रिक आणि दिल्लीत मंडलिक हे ब्रीडवाक्य घेऊन आम्ही सर्व युवक नेते पुढे जात आहोत.